कोणतेही पुरावे समोर आणू शकले नाही। फक्त माझी 13 वर्षाची मुलगी झेन सदावर्ते घरी असताना दोन वेळा त्यांनी सर्च घराचं घेतलेला आहे, तासन तास सर्च घेतला आहे, सगळ्या प्रॉपर्टीच्या कागदपत्राचा सर्च घेतलेला आहे, परंतु काहीही समोर आलेलं नाही। समोर जे आलेलं आहे फक्त सत्य आलेलं आहे समोर, आणि कुठलाही गैरकारभार दिसलेला नाही। फक्त ना फक्त खामाच्या मेहनतीतल्या दामातून खरीदलं गेलेलं ते आधीच ते होतं, त्याच्यामुळे सरकार मला हे तुम्हाला वॉर्निंग करायचं, अशा प्रकारे तुम्ही आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका। ही जी माझ्याजवळ जे काय आहे ते काही लवाशातून किंवा आदर्शातून आलेलं नाहीये, आणि मला हे सांगायचंय की नावापुरता नुसता विश्वास असून जमत नसतंय। गुणरत्न सदावर्ते ज्यांच्या नावामध्ये गुणरत्न आहे, गुण आहेत, असा गुणवान गुणवंत वकील जो असतो ना तो न्याय देऊ शकतो, आणि हा तर फक्त ट्रेलर आहे, कारण आदर्श किती मोठे आहेत मी तुम्हाला आताच सांगितलेलं आहे। मंगल पांडेजी आणि जे सावरकरजी आणि राजगुरु हे सगळे आदर्श, माननीय श्री अटल बिहारी वाजपेयीजी सगळे आदर्श असताना इथे कुठेही गालबोट लागू शकणार नाही, आणि सत्याचाच विजय होतो, आणि त्यामुळे आज ही न्यायालयावर माझा न्यायपालिका ट्रेलर आहे असं तुम्ही म्हणता, पिक्चर कधी येणार? हे पहा, हा ट्रेलर म्हणजे हा असा फिल्मी पिक्चर नाही आहे, याच्यामध्ये आमचे कोणीही शाहरुख किंवा सलमान आमचे हिरो नाही आहेत, आमचे आदर्श नाही आहेत। ही माझी भारत माता, मी एका स्वातंत्र्य सैनिक डॉक्टर एल के पाटील लक्ष्मणराव पाटील यांची मुलगी आहे, ज्यांनी या मातृभूमीसाठी स्वतःच रक्त सांडलेलं आहे, आणि मला बाळ कडू दिलेलं आहे की जिथे कुठे करप्शन, सीआयडीनी माझी नोंदून घेतलेलं आहे, त्यामुळे त्याचा पाठपुरावा केला जाईल, आणि सत्य जे आहे दूध का दूध पाणी का पाणी, आणि जे त्या प्रकारे आम्हाला दबावण्याचा प्रयत्न करतात, खून करण्याचा प्रयत्न करतात, सुदामर्ते साहेबांच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, आमच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न दिलीप वळसे पाटील, शरद पवार, मी तुम्हाला अजून वॉर्निंग देते, हा खानेदार राजकारण करू नका, कारण हे माझ्या भारत मातेला आणि या भारत मातेमध्ये जय श्रीरामाचा घोष करणाऱ्या आणि जयघोष करणारे यांच्यावर हे सगळी तुमची जादू चालणार नाही, आणि इथे दबाव तंत्र चालणार नाही, कारण इथे मुघलाही नाही, इथे भारत मातेमध्ये संविधानाचं राज्य। आधी गुणरत्न सदावर्ते यांची पोलिसांच्या तावडीतून सुटका झाली, आणि त्यानंतर आता ॲडव्होकेट जयश्री पाटील यांनाही दिलासा मिळाला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याप्रकरणी ॲडव्होकेट जयश्री पाटील यांचा अटकपूर्व जामीन मंजूर